नमस्कार, कारण राजकारण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज कारण राजकारण मध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्र आणि राष्ट्रपती राजवट। गेल्या 18 दिवसापासून जी काही घटनाक्रम झाली महाराष्ट्रामध्ये ती सर्वांनी बघितलेली आहेत। या संदर्भामध्ये रोज ज्या पद्धतीची काही अपडेट होत होती ती सर्व अपडेट आम्ही आमच्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्याला दिली। अगदी सुरुवातीपासून जर विचार केला तर ज्या पद्धतीनं युतीचं संख्याबळ होतं त्या अनुषंगानं युती राज्य बनवेल अशा पद्धतीनं वाटत होतं, मात्र युतीमध्ये तारकत झाली। मुख्यमंत्री आमचाच ही भाषा दोन्ही पक्षांनी ताणून धरली आणि त्याच्यामुळं युती जवळजवळ तुटल्यासारखी झाली होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टी साधारणपणे 15 दिवस त्यांनी शिवसेनेची वाट बघितली, मात्र शिवसेना आणि त्यांची बैठकच झाली नाही। आणि याच्यानंतर राज्यपालांनी हा सगळा जर विषय लक्षात घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता बनवण्यासाठी पाचारण केलं, मात्र जे 48 तासाची मुदत दिली होती त्या 48 तासामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना सोबत येत नसल्यामुळं सत्ता बनवण्याला नकार दिला आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा काय होईल अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर मात्र शिवसेना सेकंड नंबरचा जो पक्ष आहे त्या सेकंड मताधिक्य असलेल्या पक्षाला सत्ता बनवण्यासाठी पाचारण देण्यात आलं आणि त्या अनुषंगाने शिवसेना आता सत्ता बनवेल, कारण 15-16 दिवस ज्या पद्धतीची घटनाक्रम घडत होती त्या अनुषंगाने शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ आलेली आहे अशा पद्धतीचं वाटत होतं। आणि गेल्या सातत्यानं संजय राऊत यांच्या ज्या काही स्टेटमेंट येत होत्या या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं ठरलेलं आहे अशा पद्धतीच्या एकूणच परिस्थिती अशी आहे अशा पद्धतीचं वाटत होतं। मात्र शेवटची जी 24 तासाची मुदत दिली होती अगदी मुदत संपत आली, राज्यपालांनी दिलेली मुदत संपत आली। खरं म्हणजे जी मुदत 7:30 वाजेची मुदत दिली होती त्याच्या एक तास अगोदर शिवसेनेचे अनेक मातब्बर आदित्य ठाकरेंपासून, एकनाथ शिंदेपासून हे राज्यपालांच्या भवनामध्ये जाऊन दाखल झाले होते। परंतु आत्ता येईल पाठिंबा, उद्या येईल आत्ता येईल पाठिंबा, हे पाठिंबा 1-2 मिनिटात येईल, 5 मिनिटात येईल, 1 तासात येईल अशा पद्धतीनं सातत्यानं वाट बघत होते, मात्र शेवटपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही। आणि खरं म्हणजे पाठिंबा गृहीत धरून सर्वच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवले, एकमेकाला पेढे भरवले आणि अगदी 2 मिनिटांनंतर मात्र हे पेढे गडू झाल्याचं आपल्याला जाणवतं, कारण मुदत संपली तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा पत्र शिवसेनेला मिळालं नाही, त्याच्यामुळे शिवसेनेची मुदत निघून गेली। आणि त्याचवेळी ताबडतोब 1/2 तासाच्या फरकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो 3 नंबरचा पक्ष या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता बनवण्याचं आमंत्रण राज्यपालांनी दिलं, मात्र सत्ता बनवण्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल या संदर्भामध्ये चर्चा दोन्ही पक्षांची चालू असताना, म्हणजे काल दोन्ही पक्षांच्या बैठका झाल्या, या बैठकीच्या अनुषंगाने त्यांना कालची 8:30 ची वेळ दिली होती, मात्र या 8:30 च्या वेळेच्या अगोदरच केंद्रामध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली, राज्यपालांनी तशा पद्धतीची शिफारस केली आणि केंद्राकडून राष्ट्रपती राजवटीला मंजुरी मिळाली। त्याच्यामुळे सत्ता बनवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुदत संपत असतानाच हा सगळा घोळ झाला आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। अर्थात ही जी महाराष्ट्रामध्ये लागू झालेली राजवट आहे या संदर्भामध्ये अनेकांनी, म्हणजे विरोधी पक्षांनी या संदर्भामध्ये टीका केलेली आहे। आम्ही 48 तासाची मुदत मागली असताना राज्यपालांनी जो काही दुजाभाव केलेला आहे या संदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकूणच शिवसेना असेल यांनी नापसंती दर्शवली आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार बनवायला जर 48 तासाची मुदत मिळू शकते तर तितकीच मुदत शिवसेनेला का देण्यात आली नाही या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेनेने कोर्टामध्ये धाव घेतली। पण एकूणच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। अर्थात राष्ट्रपती राजवट लागू होण्याला जबाबदार कोण हा प्रश्न सगळेच विचारत आहेत। भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे बोट दाखवत आहे, शिवसेनेची काही मंडळी काँग्रेस राष्ट्रवादीने वेळीच पाठिंबा दिला नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली अशा पद्धतीचं म्हणत आहेत, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं स्पष्ट मत आहे की लोकांनीच आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवण्याचा सल्ला दिलेला आहे किंवा तशा पद्धतीचा कौल दिलेला आहे, त्याच्यामुळे सत्ता स्थापन करणे किंवा न करणे हा आमचा उद्देशच किंवा आमचा उद्देश असू शकत नाही किंवा आमची ती जबाबदारी असू शकत नाही, त्याच्यामुळे हा जो सगळा गोळा आहे हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आणि एकूणच गेल्या म्हणजे 24 तासामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या, अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे, जनाधाराचा अपमान आहे अशा पद्धतीच्या स्टेटमेंट सध्या चालू आहेत. परंतु एकूणच जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काही पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे असं म्हणता येणार नाही. या अगोदर सुद्धा दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. 2014 अगोदर जे सरकार होतं ते सरकार ज्यावेळी अगदी शेवटच्या पातळीवर आलं होतं त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला होता आणि त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार सुद्धा अल्पमतामध्ये आलं होतं. त्यावेळी सुद्धा काही दिवसांसाठी का होईना परंतु राष्ट्रपती राजवट लागू केली होती. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे नेमकं राष्ट्रपती राजवटीमुळे काय होणार या सगळ्या गोष्टी अनेकांच्या मनामध्ये भुवया उंचावल्या आहेत किंवा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत की राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे आता पुन्हा निवडणुका येतील. परंतु राष्ट्रपती राजवट जरी लागू झाली असली तरी सुद्धा जे काही प्रमुख पक्ष आहेत यापैकी कुठल्याही पक्षाने जर आपल्याकडे 145 संख्याबळ आहे अशा पद्धतीच्या लेखी स्वरूपामध्ये जर राज्यपालांना त्यांनी लेखी स्वरूपामध्ये लिहून पत्र घेऊन जर ते राज्यपालांच्या भेटीला गेले तर राज्यपाल पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना बोलावू शकतात आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाऊ शकते. परंतु आता ज्या पद्धतीनं सगळं चाललंय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येतील असं काही वाटत नाही कारण ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट चालू आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरेंनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं टाळलं असलं तरी मला खोटं ठरवण्याचा भारतीय जनता पार्टीकडून प्रयत्न करण्यात आला अशा पद्धतीचा जाहीर आरोप त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शिवसेना मुख्यमंत्री आमचाच होणार आहे अशा पद्धतीच्या वल्गना करत असताना त्यांची जी भिस्त आहे ती भिस्त 100% काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आहे. त्यांनी जर साथ दिली तरच मुख्यमंत्री शिवसेनेचा होऊ शकतो. मात्र आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की शिवसेनेच्या 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54, त्याच्यामुळे दोन मतांचा जर फरक पडला जर लक्षात घेतला तर दोन्ही पक्ष जवळजवळ समान आहेत अशा पद्धतीचं संख्याबळ त्यांचं दिसतंय. त्याच्यामुळे आता नेमकी पुन्हा एकदा घोळ निर्माण होईल की मुख्यमंत्री शिवसेनेचा की मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा. आणि दुसरी आणखी महत्वाची गोष्ट की शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्याची ओळख आहे आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सेक्युलर विचाराचे आहे. त्याच्यामुळे या दोन्ही पक्ष म्हणजे जसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतं तशाच पद्धतीने त्यांच्यासोबत शिवसेना एकत्र येऊ शकते का किंवा शिवसेनेच्या सोबत हे दोन्ही पक्ष एकत्र जाऊ शकतात का या मताच्या संदर्भामध्ये मात्र मतभिन्नता आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल किंवा काँग्रेसमध्ये असेल काँग्रेसच्या जे काही 44 आमदार होते आहेत त्या 44 आमदारांपैकी मला वाटतं साधारणपणे 40 आमदारांनी किमान शिवसेनेसोबत जाण्याला 100% पाठिंबा दिला होता किंवा म्हणजे समर्थन दिलं होतं. मात्र हायकमांडने या संदर्भामध्ये जो धोरण आखलेला आहे त्या धोरणावरून असं लक्षात येत आहे की सदासदी हे काही होणं शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळंच जो काही घोळ झाला म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्रीच्या संदर्भामध्ये जे काही संख्याबळचं पत्र त्यांना द्यायचं होतं ते पत्र वेळेत पोचलं नाही. आणि त्याच्यानंतर काल जी संयुक्त पत्रकार परिषद झालेली आहे त्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा लक्षात येत आहे की समान कार्यक्रम जाहीर झाल्याशिवाय आणि या संदर्भामध्ये चर्चा झाल्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल असं दिसत नाही. त्याच्यामुळे एकूणच आतापर्यंत जर हा जर इतिहास बघितला गेल्या 17-18 दिवसाचा एकूण जो घटना नाट्य किंवा घटनाक्रम जर बघितला तर सहजासहजी महाराष्ट्राला सरकार मिळेल असं वाटत नाही. आणि जरी सरकार मिळालं तरी सुद्धा ते स्थिर सरकार असेल का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आता या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे जवळजवळ केंद्रातील गृह मंत्रालयाकडे सगळी सूत्र जाणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि या दृष्टिकोनातून राजवट राष्ट्रपतीची मात्र सत्ता केंद्राची अशाच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एकूण चित्र दिसेल. आणि या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील त्या निर्णयाचं क्रेडिट 100% जे केंद्रामध्ये सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मिळू शकतं. त्यामुळे जर खरोखर भारतीय जनता पार्टीला थोपवायचं असेल तर समान धागा किंवा समान कार्यक्रम घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल. परंतु आताची जी काही परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये सहजासहजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला इतक्या लवकर पाठिंबा देईल अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी दिसत नाही. आणि त्याच्यामुळे या राष्ट्रपती राजवटीच्या मधल्या काळामध्ये काय होईल हे सांगणं आता तरी शक्य नाही. कदाचित पुन्हा एकदा घोडेबाजार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं.
जे काही विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्या आमदारांच्या संपर्कामध्ये पुन्हा एकदा कदाचित भारतीय जनता पार्टी येऊ शकते. कालच नारायण राणे जे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची स्टेटमेंट केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे आणि हे सरकार आणण्यासाठी जे जे शक्य होईल ते त्या सगळ्या गोष्टी करण्यात येतील अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे. याचाच अर्थ घोडेबाजार कदाचित सुरू होऊ शकतं आणि त्यातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीसुद्धा कदाचित दावा करू शकते. मात्र येणाऱ्या काळामध्ये काय घडेल, कारण ज्या पद्धतीनं आपण बघतो की अगदी सरकार बनलं त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेढे वाटप झाले, ढोल तसे वाजवले, फटाके फोडले, मात्र अगदी 2 मिनिटांनंतर चित्र 100% पालटलं. त्याच्यामुळे या एकूण घटनाक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होईल आत्ता तरी सांगणं शक्य नाही. मात्र एक मात्र खरं आहे की महाराष्ट्रामध्ये कुणीही सरकार बनू शकलं नाही. प्रत्येक पक्ष हा विरोधी पक्षामध्ये बसतोय, सरकार बनवायला मात्र कुणीही पुढे आलेलं नाही. आगामी काळामध्ये काय होईल हे आपण लवकरच पाहणार आहोत.